आणि आताची आणखी एक महत्त्वाची बातमी, उद्यापासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होणार आहे अशी माहिती राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. रेमडेसिवीर फक्त सरकार खरेदी करू शकतं, पक्ष रेमडेसिवीर खरेदी करू शकत नाही असं देखील शिंगणे यांनी म्हटलंय. पक्ष रेमडेसिवीर खरेदी करू शकत नाही असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलं. भाजप माझ्या नावानं अपप्रचार करते असंही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे. थोडीच मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशा प्रकारे कोणत्याही पक्षाला कोणत्याही संस्थेला त्या ठिकाणी अशा प्रकारचा माल विकत घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घेऊन त्या ठिकाणी सरकारला देता येत नाही. गव्हर्नमेंट त्या कंपनीला त्या ठिकाणी आपला माल गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी विकण्याचा अधिकार आहे, दुसरा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. भारतीय जनता पक्ष माझ्या नावाने जो अपप्रचार त्या ठिकाणी करत आहे त्या अपप्रचाराला मुद्दाम या निमित्तानं मी हा खुलासा या ठिकाणी देत आहे.